स्थानामध्ये 8-8 अध्याय आहेत. ओके, तर अशा प्रकारे अध्यायांचं डिव्हिजन हे केलेलं आहे. आता आयुर्वेदावतरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की ब्रह्मा कडून दक्ष प्रजापतीने आयुर्वेदाचं ज्ञान घेतलं, त्यानंतर त्यांनी अश्विनी कुमारांना शिकवलं, अश्विनी कुमारांकडून इंद्रांनी आयुर्वेदाचं ज्ञान घेतलं. इथे ऋषी परंपरा जी येती सॉरी देव दैव परंपरा जी येती संपते आणि ऋषी परंपरा जी येती सुरू होते. तर ऋषी परंपरेत मग इंद्रांकडून महर्षी भरद्वाजांनी आयुर्वेदाचं अध्ययन केलं आणि नंतर त्यांच्या शिष्यांना त्यांनी दिलं. तर रोगोद्वारा तप, उपवास, अध्ययन, ब्रह्मचर्य, व्रत में विघ्न डालना, देहधारियों के कल्याणार्थ आयुर्वेद का उपदेश हुआ है. ओके, आता हे जे रोग आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत, ते काय करायचे की जे हे देवता लोक किंवा ऋषी